हरिओम श्री राम अमरनाथ। माझं नाव हेमंत श्याम पंढरनाथ मानकामे, गिरगाव उपासना केंद्र। मी तुम्हाला आज अनुभव सांगणार आहे माझा। माझा उजवा पाय अचानक सूज चढली, काही फोडे आल्या आणि पस पकडला। मला चालायला जमेना। 2-3 दिवस झाले मग आमच्या गिरगावातील डॉक्टर राजे यांना मी तो दाखवायला गेलो। डॉक्टर राजे म्हणाले तो आत्ता ताबडतोब रक्ताचा रिपोर्ट काढ आणि काही पेनकिलर दिले आणि पेनकिलर घेतल्या, थोडंसं बरं वाटलं पण तरी दुखतच होतं। रक्ताचा रिपोर्ट आणला, माझ्या मनात वाटलं की डायबिटीस वगैरे तर नाही ना, आता उद्या मला हॉस्पिटलला जा म्हणून सांगणारी मला खात्रीच होती डॉक्टर, आणि एखादं मी पाय कापायला लागेल की काय अशी मनात शंका वाटायला लागली आणि भीती वाटायला लागली। दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेलो, म्हणाले रिपोर्ट बरा आहे, डायबिटीस नाही आहे पण तरीसुद्धा तुला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला लागेल। तर त्यांनी चिठ्ठी लिहून दिली। पण त्या दिवशी एक गुणस कीर्तनांचा बापूंचा कार्यक्रम तारदेव पोलीस वसाहतीमध्ये होता आणि गौरांगसिंह वागळे तिथे येणार होते। मला हुरहुर लागली, मी माझ्या पत्नीला सांगितलं, मिसेसला वसंतीवीरा मला गुणस कीर्तन ऐकायचं आहे पण तुम्हाला चालायला जमेल का तर या। मी म्हटलं हो मी येईनच, मला ऐकायचंच आहे आणि ठीक आहे। मग तिने त्या दिवशी जास्वंदीच्या पालाचा एक हे काढला, ठेचून पाला तो माझ्या पायाला लावला, उजव्या पायाला संपूर्ण, आणि बांधून ठेवला। कारण का आम्ही मागे गावाला गेलो असताना आंब्याच्या दिवसामध्ये माझ्या पाठीला फोड आला होता, गळू आल्यासारखं वाटलं होतं, आणि गावाला तिथे जास्वंदीच्या पाल्याचा तो लावला ठेचून तेव्हा मला ते बरं वाटलं होतं, तो गळून निघाला होता। तसं मी मग हा उपाय तिने त्याप्रमाणे केला पायाला, आणि मी गेलो ताडदेव पोलीस वसाहतीत। गुणस कीर्तनाचा गौरांगसिंह वागळेंचा अतिशय सुंदर असं गुणस कीर्तन झालं, मनाला आनंद वाटला। आणि तिथे आमच्या गिरगाव केंद्रातील मंडळी एकत्र आम्ही असताना रश्मी विरा चाळके ह्या डॉक्टरांच्या हाताखाली परिचारिक आहेत, ते म्हणाले हेमंतसिंह तुम्हाला काय पायाला अचानक सूज वगैरे काय झालं आहे काय? म्हटलं काय सांगू, पण तुम्ही सांगा मी काय करू। ते म्हणाले तू पायाला बीटाडाईन का नाही लावत, बीटाडाईन आणि त्या सिप्ला आयरनची ती पावडर असते ती लाव, तुला बरं वाटेल। बरं ठीक आहे बघू। आणि त्याच रात्री काय झालं, मी झोपलेलो असताना माझा त्या पायातून पस घळाघळा व्हायला लागला। मला जाग आली, मी बघतो तर माझ्या पायातून पस येतो। मी म्हटलं आता काय करू, मग मी काय केलं, उठलो आणि जेवढा पस बाहेर काढता येईल तेवढा तो पंजेच्या वरच्या बाजूनी थोडासा सगळा पायाचा पस डोंगरापासून खालपर्यंत पूर्ण काढला। डेटॉल होतं, डेटॉल कापसाने घेऊन सगळं जखम धुवून काढली, त्याला ते बीटाडाईन लावलं, पावडरची सिप्ला पावडरची जी त्यावर लावली, तर मला थोडं बरं वाटलं। मग 3-4 दिवस मी हाच उपाय केला, त्यातून माझा पाय हळूहळू व्यवस्थित बरा व्हायला लागला, मला चालायला व्यवस्थित जमायला लागलं, आणि हे सगळं बापूंच्या कृपेने झालं की जे मला हॉस्पिटलला जायला लागणार होतं, जी मनातली भीती होती की पाय कापणार की काय आणि हे होणार काय होणार आणि काय नाही, ते सगळं त्या बापूंच्या कृपेने बापूंनी सगळं मला व्यवस्थित केलं। आता मी व्यवस्थित चालतो आहे, आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि बापूंनीच मला याच्यातून वाचवलं। खरोखरच आमचा सद्गुरू प्रत्येक भक्तासाठी खरोखरच धावून येतो, मला प्रत्येक वेळी बापूंचं स्मरण होतं आणि प्रत्येक गोष्टीत बापू आमच्या पाठीला लागतो। श्रीराम अमरनाथ सद्गुरू।